मित्रांनो, द हिस्ट्री ऑफ बुद्धिझम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. अ ट्रिब्यूट टू ऑल मदर्स. यूट्यूबवरील सर्व मित्रांना नमस्कार. मित्रांनो, आजचा दिवस रविवार दिनांक 8 मे आज आपण मातृत्व दिवस म्हणून साजरा करत आहोत. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करू. आई म्हणजे फक्त आई नसते, आई म्हणजे एक मदतीचा हात असतो. मराठीमध्ये एक म्हण आहे, तिने जगाचा स्वामी, आई विना भिकारी. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर, म्हणजे भगवंताने बाळाला दिलेले वरदान असते आई. हालीच्या दशकामध्ये इतिहास जर बघितला तर समाजात स्त्रियांची खूप दुर्दशा होत आहे. विनयभंग, बलात्कार यासारख्या घटना वारंवार होत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही खालच्या विचारसरणींच्या लोकांपासून समाजाला सुरक्षित करण्यात सरकार असमर्थ ठरले आहे. पण यापूर्वी असे नव्हते. त्या थोर आईंना आज आपण आठवण करून मानवंदना देणार आहोत. मदर्स डे हा मातृत्व दाखवणारा दिवस आहे. तसेच मातृत्व आणि समाजातील मातांचा सन्मान करणारा उत्सव आहे. हे जगाच्या अनेक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरे केले जाते. तसेच वेगवेगळ्या धर्मामध्ये सुद्धा हे पाहायला भेटते. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत भगवान बुद्धांची आई राणी महामाया. राणी महामायेने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. त्याच्यानंतर जगाला बुद्ध पाहायला भेटले. त्यानंतर राणी त्रिशला, हिने वर्धमान महावीरांना जन्म दिला. त्यानंतर जगाला वर्धमान महावीर भेटले. त्यानंतर आपण पाहणार आहोत आमिना बिंत वहब. नाव ऐकलं का? आमिना बिंत वहब हे महम्मद पैगंबरांची माता होते, इस्लाम धर्माचे निर्माते. त्यांचं नाव असं होतं मोहम्मद इब्न अब्दुल्ला. त्यानंतर आपण पाहणार आहोत येशू ख्रिस्त, यांच्या मातेचं नाव होतं मेरी. मेरींनी येशूंना जन्म दिला. त्यानंतर जगाला ख्रिस्त भेटले व ख्रिश्चन धर्माची निर्मिती झाली. त्यांच्या जन्मापासून इसवी सनाची कालगणना करतात लोक. त्यानंतर आपण पाहणार आहोत माता तृप्ता. माता तृप्ता यांनी गुरु नानक देवजी यांना जन्म दिला. त्यानंतर लोकांना शीख धर्म पाहायला भेटला भारतामध्ये. तसेच भारतीय महिला ज्यांनी आपल्या सामाजिक कार्याने बदल घडून आणण्यासाठी संघर्ष केला. म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचे हात असते. भारत हा एक विविधतेचा देश आहे, मोठ्या लोकसंख्येचे घर आहे. येथील लोक अनेक भाषा बोलतात, विविध संस्कृतीचे पालन करतात आणि जगातील सर्व प्रमुख धर्माचे इथं पालन केले जाते व सुखाने नांदतात. तसेच भारत हे जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारे देश आहे, पण ती खूप गोंधळ आणि समस्यांमधूनही जात आहे. भ्रष्टाचार, निरक्षरता, आरोग्य आणि स्वच्छता, गरिबी, महिला सुरक्षा, पायाभूत सुविधा, पर्यावरण असे अनेक समस्या आहेत. या समस्यांचे निदान करण्यासाठी भारतीय समाजातील अनेकांनी मोठमोठे योगदान दिले. जेव्हा आपण या समाजात सुधारकांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात ही नावे येतात, स्वामी विवेकानंद, राजाराव मोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजीराजे भोसले इत्यादींची आहेत. पण सामाजिक बदल घडून आणण्यात आणि सामाजिक लढ्यात स्त्रियांनी तितकेच महत्त्वाची भूमिका बजावली आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. याच गोष्टीचे वाईट वाटत आहे. काही महिला होते ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे आणि देशातील इतर महिलांसाठी एक उदाहरण म्हणून अमर झाले. त्यातलं पहिलं नाव आहे सावित्रीबाई फुले. इसवी सन 1831 मध्ये जन्म घेतलेल्या सावित्रीचा शुभ विवाह वयाच्या 9व्या वर्षी 12 वर्षाचे ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला. हे सर्व असूनही त्यानंतर
पहिल्या भारतीय महिला शिक्षिका बनल्या। त्यांच्यामुळे आज आपण पाहतो समाजात महिलांनी किती प्रगती केली। कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, तर कोणी पोलीस अधिकारी झालं, कलेक्टर झालं, एवढेच नव्हे तर कोणी मंत्री झालं, कोणी प्रधानमंत्री झाले व कोणी राष्ट्रपती पदापर्यंत सुद्धा पोहोचले। हे सर्व सावित्रीबाई फुले यांच्या योगदानामुळे झाले। आज आपण त्यांना मदर्स डे म्हणजे मातृत्व दिवसाच्या शुभेच्छा देऊत। पुढे पाहूया मदर टेरेसा यांना जगभरात प्रेम आणि मानवतेचे प्रतीक मानले जाते। हजारो अनाथ आणि निर्जन मुलांची ती तारणहार होती। त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्य आजारी आणि दुःखी लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले। ह्यानंतर आपण पाहूया माता रमाई आंबेडकर, महामानव, बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, क्रांतिवीर भीमराव रामजी आंबेडकर यांची ओळख। आज आपण ज्यांचा उल्लेख करणार आहोत रमाई आंबेडकर यांच्यामुळं झाली। जर रमाई नसते तर बाबासाहेब घडलेच नसते। त्या काळची परिस्थिती अशी होती की लोकांना खाण्यासाठी सुद्धा काही भेटत नव्हतं। त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च पातळीचे शिक्षण घेतले। तर पाहूया रमाई। रमाई आंबेडकर इसवी सन 1923 साली बाबासाहेब परदेशी लंडनला गेले होते। त्यानंतर रमाईची खूप हालअपेष्टा झाली। रमाईचे जगणे हालाकीचे झाले होते। त्या दुष्काळीच्या आगीमध्ये होरपळत होत्या। बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईची हे आलापेष्टा पाहवले नाही। त्यांनी काही पैसे जमा केले व रमाईला देण्याचा प्रयत्न केला। रमाईंनी त्यांच्या भावनांचा आदर केला पण त्यांनी पैसे घेतले नाहीत। स्वाभिमानी भीमराव आंबेडकरांची पत्नी स्वाभिमानीच शेवटी ती जिद्दीने दुःखाशी अडचणीशी गरिबीशी भांडत होती। दुःख, त्याग, समजूतदारपणा, करुणा, प्रेम, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई। रमाईंचे असे खूप गुण आहेत जे सांगत आहे। रमाईंनी बाबासाहेब परदेशी गेल्यानंतर अनेक मृत्यूसत्र पाहिले। प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मरत होती। मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयामध्ये। आई व वडिलांचा मृत्यू 1913 साली, रामजी सुभेदारांचा मृत्यू 1914 साली, 1917 साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृत्यू, ऑगस्ट 1917 बाबासाहेबाची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू, पाठोपाठ बाबासाहेबांची मुलगी इंदू, बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावचा मुलगा गंगाधर यांचा पण मृत्यू झाला। इसवी सन 1921 साली बाबासाहेबाचा मुलगा बाळ गंगाधर यांचा सुद्धा मृत्यू झाला व 1926 बाबासाहेबांचा मुलगा राजरत्नचा पण मृत्यू झाला। हे सर्व मृत्यू रमाईने आपल्या डोळ्यासमोर पाहिले। बाबासाहेबाच्या शिक्षणात अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्यांना कळवले सुद्धा नाही। परदेशात जाऊन ज्ञान साधना करणाऱ्या बाबासाहेबाला मात्र रमाईनं आपल्या दुःखाची झळकसुद्धा पोहोचून दिली नाही। पती परदेशात शिक्षणासाठी गेले आणि रमाई एकट्या पडल्या। घर चालवण्यासाठी रमाईने शेण, गौऱ्या व जळतणाच्या लाकडासाठी वनवन फिरल्या। ते पोयबावाडीतून दादर माहीम जात असत। बॅरिस्टराची पत्नी शेण गौऱ्या वेचते म्हणून लोक नावं ठेवतील म्हणून ती सकाळी पहाटे दिवस उजळण्याच्या अगोदर व रात्री 9-10 नंतर गौऱ्या थापायला वरळीला जात होत्या। अशी उपासना केली रमाईने बाबासाहेबाला घडवण्यासाठी आणि एवढे दुःख सोसून ती बाबासाहेबांचा आधार बनल्या। म्हणूनच रमाईबद्दल एक वाक्य म्हटले आहे, नवकोटीची माता श्री उदार अंतकरणाची। म्हणजे त्यांच्या इतकं मोठं अंतकरण कोणाचंच नव्हतं। बाबासाहेबाच्या पाठीमागे ज्यांचा हात होता रमाबाई आंबेडकर, त्यांचं अंतकरण एवढं मोठं होतं, त्यांचं हृदय एवढं मोठं होतं की जगातलं सर्व दुःख त्यांनी आपल्या मनामध्ये शोषून घेतलं, त्याची झळकसुद्धा बाबासाहेबाला लागून दिली नाही। अशा या थोर मातेला आज मातृत्व दिनानिमित्त माझे कोटी कोटी वंदन।
जय भीम जय भारत। प्लीज मित्रांनो, माझे जर चॅनल मधले वीडियो आवडले असतील तर वीडियोला लाईक करा, सब्सक्राइब करा आणि शेअर करा। धन्यवाद।